मध्ये ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. घरात तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. हे सगळे पैसे शिक्षक भारती घोटाळ्यातील असल्याचा संशय ईडीला आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवत आहे. त्यानुसार धाडी टाकण्यात येत आहेत. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा ईडीचा संशय आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चॅटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. SSC घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी शिक्षण मंत्री होते. याच चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी रोकडसह पोलिसांनी 20 मोबाईल फोन जप्त केले आहेत.